अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामनेर शहरातील बुद्ध विहारात सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली, तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आणि संध्याकाळी भुसावळ रोडवरील आंबेडकर पुतळ्याच्या नियोजित ठिकाणापासून ते बुद्ध विहारापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चला बहुसंख्य भीम अनुयायी उपस्थित होते। नमस्कार, आपण आले आहोत जामनेर तालुक्यातील भीमनगर येथे। आज महापरिनिर्वाण दिन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आता नुकतेच माल्यार्पण करून त्यांना आदरांजलीही वाहण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण बहुजन बांधव येथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपल्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। आज त्यांचा हा महापरिनिर्वाण दिन 62वा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी, भारतासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे। या भारताची राज्यघटनासुद्धा त्यांनी लिहिली आहे आणि भारताच्या सुपूर्द केलेली आहे। असा हा महामानव या जगामध्ये, महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे। अशा या महामानवाला आज आम्ही सर्व दलित लोक आणि बौद्ध लोक कोटी कोटी प्रणाम करतो। 85% बहुजनांच्या हितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलसुद्धा तयार केलं होतं आणि ते त्यावेळेला त्यांच्या संसदेमध्ये ते पारित झालं नव्हतं, परंतु आज आमच्या
भारतातील लोकांना त्याची जाणीव झाली आणि आज त्यांनी त्याला पारित केलेलं आहे, ते संविधान संविधानमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि म्हणून या महामानवाला आम्ही सर्व लोक कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो. हा कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्रिवार अभिवादन करतो. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण दिन 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवांतले. ह्या जगाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान म्हणून सर्वात या भारतामध्ये एक नंबरचे आहेत आणि याची सर्वांना जाणीव आहेच. बाबासाहेब आंबेडकर खरोखरच या जगामध्ये आज नसते, या भारतात नसते, तर आपणही कुठे कुठे असतो ते सांगता येणार नाही. या महामानवाची जाणीव ठेवून आपण त्यांच्या पाठीमागे का होईना, धीमेगतीने का होईना, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून कार्य करण्याची क्षमता ठेवावी, एवढंच या दिवशी मी अभिवादन करतो. आणि सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन करतो. संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी पंचांग प्रणाम करतो. आज या ठिकाणी सर्व महाकारुणी तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन देण्यासाठी भीमनगर व जामनेर शहरातील सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याबद्दल सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण बहुजन समाजासाठी कार्य केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका समाजाचे नसून ते सर्व समाजाचे नेते होते. आणि त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी कार्य केलेलं आहे. तसेच त्यांनी OBC आरक्षणासाठी सुद्धा महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. OBC, SC, ST, VJNT या सर्व बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. OBC आरक्षणाचा सर्वप्रथम प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी संसदेमध्ये मांडलेला होता आणि OBC आरक्षणासाठी आणि हिंदू कोडबिलसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा हा दिलेला होता. आज सर्व OBC बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्यांनी अभ्यास करायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे नसून, दलित समाजाचे नसून, आपलं सर्व बहुजनांचे आहेत. आज या महामानवाला अभिवादन देण्यासाठी सर्व जमलेले बौद्ध उपासक आणि सर्व बहुजन बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि या अभिवादन सभेमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. जा जा रे जा फाखरा, आज हे जिया मायरा, फर्जन भीमाचा त्रिनिर्मळाचा करुणी जा साजरा. जा जा रे जा फाखरा. जय भीम जय. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62वा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण बहुजन बांधवांनी अभिवादन हे केले आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.